जनता बढ़ती महंगाई से परेशान है, जिसके लिए अमरावती जिले में शिवसेना की ओर से केंद्र सरकार के विरोध में जिलाधिकारी कार्यालय के सामने आंदोलन किया गया। इस समय सिलेंडर की प्रतीकात्मक प्रेत यात्रा निकालकर केंद्र सरकार का निषेध किया गया। यह आंदोलन अमरावती के गर्ल्स चौक से शुरू हुआ। उस समय हाथ में पेट्रोल डीजल के फलक लेकर शिवसैनिक रस्ते पर उतर आए। केंद्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी करते हुए सिलेंडर पेट्रोल डीजल के दाम कम करने की मांग आंदोलनकर्ताओं ने की। इस समय जिलाधिकारी कार्यालय के सामने सिलेंडर की अंत यात्रा निकालकर शिव सैनिकों ने रोकर आक्रोश कर अपना विरोध जताया। आमचा आंदोलन करने का उद्देश्य एक है कि 2014 साली जेव्हा मोदीचं सरकार यायच्या आधी गैस सिलेंडर चे रेट होते 350 रुपये किंवा 400 रुपये, तो आज 1100 रुपयापर्यंत गेला। पेट्रोलचा दर होता 60 रुपये, तो आज 120 क्रॉस करून पुढे देखील आणखी वाढण्याची शक्यता आहे। LPGचा रेट होता 48 रुपये, तो देखील आता 75-76 रुपयावर गेलेला आहे। जसे पेट्रोल डिझेलचे दर वाढतात, त्याचबरोबर मग अन्नधान्य असेल, भाजीपाला असेल, सगळ्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्या सगळ्या वाढत जातात। आणि मला असं वाटतं की आता ही जी काय भाववाढ आहे, ही भाववाढ कमी होणार नाही, ती आणखी वाढण्याची शक्यता आहे। कदाचित गॅसचं सिलेंडर 200 रुपयापर्यंत देखील पुढे जाण्याची शक्यता आहे। आणि सरकारने जे काही आम्हाला आश्वासनं दिली होती सरकार यायच्या आधी, मोदी सरकार यायच्या आधी, त्यातलं कुठलंही आश्वासन सरकारने पाळलं नाही। सरकार यायच्या आधी आम्हाला सांगितलं होतं की जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं तर या देशामध्ये जो काही देशाच्या बाहेर गेलेला काळा पैसा आहे त्या लोकांना फरफडत आणू, आणि प्रत्येकाच्या खात्यामध्ये आम्ही 15-15 लाख रुपये जमा करू। 15 लाख रुपये जमा झालेत, प्रत्येक गरीबाला राहायला घर देऊ, किती लोकं घरात राहायला गेलेत, महागाई तुमची कमी करू, किती लोकांची महागाई कमी झाली। आणि हे कुठेतरी थांबायला पाहिजे, कुठेतरी सरकारला जाग यायला पाहिजे। सरकार नुसत्या गेंड्याच्या कातडी पांघरून झोपलेलं आहे, आणि जोपर्यंत अशा पद्धतीचे आंदोलन होणार नाही तोपर्यंत सरकारला जाग येणार नाही। आणि गरीब माणूस जो आहे तो गरीब माणूस आणखी दिवसेंदिवस पिचला जाणार, त्याला बिचाऱ्याला डाळ भात खायचे देखील वांदे झालेले आहेत, कारण तो नाही एफोर्ड करू शकत त्या गोष्टी। आणि त्याच्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात केलेलं आंदोलन आहे, हे खूप छोट्या प्रमाणात आम्ही केलेलं आहे। जर समजा सरकारला जाग आलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात अशा पद्धतीचं आंदोलन आम्ही शिवसेनेच्या वतीने करणार आहोत, हा फक्त आमचा इशारा आहे। देशात मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर गॅसचे दर हे 350-450 रुपये होते, आणि आता गॅसचे दर हे 1100 रुपयापर्यंत पोहोचलेले आहे। आमचं सर्व नागरिकांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीनं देशाच्या पंतप्रधानांना विनंती आहे का आम्हाला तुमचे 1100 रुपयेवाले अच्छे दिन नको आहेत, आम्हाला आमचे 350 वालेच अच्छे दिन वापस द्या, आम्हाला तुमचे अच्छे दिनही नाही पाहिजे, आणि याच्या पुढं जर तुम्ही असेच वागाल तर आता आम्हाला तुम्हीसुद्धा पाहिजे नाही। हा आणि यासाठीच आम्ही आज शिवसेनेच्या वतीनं संपर्क प्रमुखांच्या नेतृत्वात आम्ही एक प्रेतयात्रा काढलेली आहे, आणि याच्यानंतर जर सरकारने दखल नाही घेतली तर लवकरच शिवसेना महामोर्चासुद्धा या अमरावतीत काढेल, एवढीच प्रशासनानं दखल घ्यावी। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities। Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka Bank, Nagpur।